युवराज सिंह कक्ष ते जेवणाची सोय केलेली आहे, ज्याला कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवू शकता। पुढील होणारा सामना पणंदरे संघाचा संघनायक आणि येळाने संघा संघनायक दोन्ही संघनायकांनी कॉमेडी बॉक्स संपर्क साधायचा आहे। वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो सूरज। सूरजाचा पुढचा चेंडू मारुती आला ते 15 पालाचा रन आउट। सूरज टू मारुती, सूरजचा पहिला चेंडू स्लोरवाचा चेंडू तितका चांगला रीतीने तो खेळून काढलाय आणि चेंडू जातो सीमा पार चार धावांसाठी। संघा धावसंख्या 4 ने भर। हॅलो पिशवी संघाने आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। सूरजाचा पुढचा चेंडू मारुती आला, पहिला चेंडू वरती 4 धावा प्राप्त केल्या ते मारुत्यांनी। सूरज सुंदर असा चेंडू, चेंडू टोलवायचा चेंडू निवडा जातोय। धावसंख्या 4 ने बस सांगाय, धावसंख्या होते ती बिनबाद 4। सुंदर अशी गोलंदाजी, पहिला चेंडू वरती सावकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो मारु सूरज। चेंडू मारुतीला काही समजलं नाही। सूरजाचा पुढचा चेंडू मारुती आला, सुंदर असा फटका चेंडू हवेमध्ये आणि हा शलबाद होतोय। संघाला बसलेला मारुतीच्या स्वरूपात पहिला धक्का, वैयक्तिक मारुती 4 धावसंख्येवरती शलबाद होतोय। संघाला बसलेला पहिला धक्का, धावसंख्येत 4 1-4। मारुती जागा घेण्यासाठी जातोय तो बॅट्समनचं नाव सांगायचंय मारुती जागेसाठी तो किशोर। सुंदराजी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त केल्यानंतर सुंदर असा कमबॅक करतोय तो सूरज। आपल्या गोलंदाजी प्रत्यक्ष दाखवतोय तो सूरज। सूरज याचा पुढचा चेंडू किशोर याला, सुंदर असा स्लोर होता चेंडू, एक धाव का रोखता आलेला नाही। बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव। संघा धावसंख्या देखने भर, संघा धावसंख्या होती ती 5 1-5। सूरजाचा पुढचा चेंडू नितीन याला, नितीन चांगलाच फटका खेळलाय तिथं चांगलं शतरक्षण, एका धावे समाधान मानतोय तो नितीन। संघा धावसंख्या देखने भर, संघा धावसंख्या होती ती 6 1-6। सूरजाचा पुढचा चेंडू किशोर याला, चांगलं कमबॅक केलं तो सूरज यांनी, षटकातील अखेरचा चेंडू सूरज तो किशोर। सुंदर असा चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू आहे समोरला चेंडू निर्धाव जातोय। जोरदार अपील पंचाने फेटून लावले, षटक संपतोय। एक षटका अखेर संघ, धावसंख्या होती ती 1-6। फास्ट करायचं आपल्याला सामना, फायनलचे सामने खेळवायचे आहेत। वैयक्तिक पहिलं व
संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो प्रीतम किशोर आहे ना, नितीन आहे ना, स्ट्राइक लाय तो नितीन प्रीतम याचा पुढचा चेंडू नितीन याला संघाय धावसंख्या आहे ती 1-6 20-25 पालाचा रन अप प्रीतम सामना चालू करायचा आहे प्रीतम याचा पुढचा चेंडू नितीन याला सुंदर असा चेंडू आणि पंचाने नो घोषित केलाय हा चेंडू नो असेल संघा धावसंख्या देखील भर संघा धावसंख्या होती ती सॉरी 2-8 1-8 कोण आले प्रीतम याचा पुढचा चेंडू किशोर याला सुंदर असा फटकवला चेंडू पौकी धाव मिळतात 1 धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेसाठी त्याचा कॉल केलेला आहे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत गुड रन बिटवीन द विकेट किशोर याचं धावसंख्या 2 वर संघाची धावसंख्या होते ती 10-10 प्रीतम याचा पुढचा चेंडू किशोर याला प्रीतम तो किशोर सुंदर चेंडू चेंडू संभालला चेंडू हरदाव जातोय संघाय धाव संख्या होती 10-10 प्रीतम याचा पुढचा चेंडू किशोर याला सुंदर अशी गोलंदाजी त्याच टप्प्यामध्ये चेंडू त्याला फटकावा चेंडू निर्धाव जातोय प्रीतम याचा पुढचा चेंडू किशोर याला सुंदर असाच परत प्लेसमेंट टाकलेला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रीतम याची तितकंच चांगला चेंडू खेळून काढला किशोर आणि संघाची धावसंख्या देखील भर संघाची धावसंख्या होते ती 11 प्रीतम याचा पुढचा चेंडू चेंडू चांगला चेंडू अर्चानी चेंडू बिग 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 षटकार 6 धावे संघाच्या धावसंख्या 6 वर संघाची धावसंख्या होते ती 17-17 चेंडू पुरवायचा आहे संदीप बॉल देना पुढचा चेंडू चेंडू सुंदर चेंडू चेंडू चमजला नाही आणि थोडासा घशाचा तरक्षण 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी दुसरी धाव पूर्ण झाली संघा धावसंख्या 2 भर संघाची धावसंख्या होते ती 19 षटक संपत आहे चला विनिंग कॅप्टन जे संघ 2 राऊंड जिंकून वरती आलेले आहेत विनिंग कॅप्टन श्रीनिवास स्पोर्ट्समॅन आरसीसी गवळेवाडी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे परकंद्रे निनाई
मानलाय स्पोर्ट्स मानलायवाडी पाच संघाच्या संघनायकांनी व्यासपीठावर यायचंय रिपोर्टिंग करायचं आयोजकांशी. नाही चला रिपोर्टिंग करायचंय पाच संघाच्या संघनायकांनी. वैयक्तिक पहिला व संघातर्फे तिसरा षटक घेणारा रवी. रवी याचा पुढचा चेंडू किशोर्याला सुंदर असा फटका चेंडू आवेत आहे. एक धाव काय रोखू शकत नाही. संघा धावसंख्या देखणे भर संघाची धावसंख्या होते ती 20. लाईन रव्याचा पुढचा चेंडू तिने आला. सुंदर चेंडू सुंदर सुंदर असा चेंडू चेंडू निर्धाव जातोय. संघाई धाव संख्या 20. रव्याचा पुढचा चेंडू नितीन आला. पवन नितीन आपल्या संघासाठी की धावांचा डोंगर बघा. सुंदर असा चेंडू टवलावलाय. एक धाव पूर्ण होती दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव पूर्ण केलेला संघा धावसंख्या 2 ने भर. वन शॉट संघा धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 21. दोन्ही रन शॉर्ट आहेत 20. दोन्ही धावा शॉर्ट आहेत. धावसंख्या 20. रवी याचा पुढचा चेंडू नितीन याला. सुंदर असा चेंडू नितीला चेंडू समजला. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या येते 21. वीस धाव आहेत. रवीचा पुढचा चेंडू नितीन याला. फुलटा चेंडू होता. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी. सांगाय धावसंख्या होते ती 24. ते क्वालिफाय पाच संघाच्या अलाउन्स केलेल्या त्या कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. रवी याचा पुढचा चेंडू नितीन याला. सामना लवकर चालू करा. आपल्याला अजून फायनलचे सामने खेळवायचे आहेत. प्लीज सामने लवकर चालू करायचे आहेत. रवी याचा पुढचा चेंडू किशोराला. पाहू किशोर किती धावांचा डोंगर उभा करतोय. सुंदर असा चेंडू सुंदर सुंदर चेंडू चेंडू निर्धाव जातोय. षटक संपताय. तीन षटकाखेर संघाची धावसंख्या आलेली आहे ती 24. पाहू अखेर षटक घेऊन घेऊन होत आहे. हानामारी षटक स्पीड अप करायचं आहे प्लीज. संघा धाव संख्या 24. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे अखेर षटक घेऊन आलाय तो शैलेश. शैलेशाचा पुढचा चेंडू किशोर याला. पाहूया किशोर किती धावा डोंगर उभा करतोय. चेंडू सुंदर असा चेंडू चेंडू निर्धाव चेंडू किशोरला काय समजला नाही. संघाय धावसंख्या आहे ती 24. हानामारी षटक. पाहूया किशोर आपल्या संघाला किती धावांचा या पाच चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करतोय तो किशोर. शैलेशाचा पुढचा चेंडू सुंदर असा टेस्ट आणि चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया छेल होतोय काय. छेल सुटला आहे. संघ्या दोन धाव पूर्ण करतोय तो किशोर. संघ धावसंख्या झालेली आहे ती 26.
शैलेशचा पुढचा चेंडू किशोरला सुंदराचा फटका छोटी घेण्यास फटकावला चेंडू तो धाव पूर्ण संघा धाव संख्या 2 ने भर संघ धाव संख्या 28 अखेर तेन चेंडू शिल्लक शैलेशचा पुढचा चेंडू किशोरला शैलेश टू किशोर चंडू निर्धाव जातो अवंतर शेख धाव संघाची धाव संख्या देखने भर संघ धाव संख्या होती 29 पंचाचा निर्णय अखेरचा राहील स्पीड अप करायचा आहे शैलेशचा पुढचा चेंडू किशोरला किशोरला चेंडू पटकाव जो होता नेक्स्ट अप जा खूप चेंडू भर चेंडू अवांतर जातोय संघ धाव संख्या देखने भर संघ धाव संख्या लिहिली 30 थोडीशी खराब अशी गोलंदाजी शैलेशची सुंदर असा फटका किशोर याचा तोडते तेच गचाड क्षेत्ररक्षणचा फायदा घेत 2 धाव पूर्ण करतोय तो किशोर संघ धाव संख्या 2 ने भर संघ धाव संख्या लिहिली 32 शैलेशचा पुढचा चेंडू किशोरला सुंदर अशी फलंदाजी किशोराची पाहतो आपण शैलेशचा पुढचा चेंडू किशोरला चेंडू फटकावायचा चेंडू निर्धाव जातोय चेंडू समजला ना संघ धाव संख्या लिहिली 32 जेवण तयार झालेलं आहे जेवण घ्यायचं आहे सगळ्यांनी सुंदर अशी गोलंदाजी शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकले ते शैलेशांनी संघाची धाव संख्या लिहिली 32 आणि हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज या पुढील समालोचकसाठी मी आमंत्रित करतो एक मराठी सुंदर आवाज विनोद पाटील यांना हॅलो धन्यवाद अब्दुल साहेब सुंदर आवाज ऐकलात आपण आता या सामन्यामध्ये कापशी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवण तयार आहे सर्वांनी जेवून घ्यायचंय चला क्वालिफाय झालेले संघ त्रिनाय स्पोर्ट्स मान RCC गवळेवाडी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी आणि शिवशंभू प्रतिष्ठान पाताळे पाचही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय चला येलाने संघ श्री नाय स्पोर्ट्स येलाने संघ आणि श्री जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय टॉस साठी निनाय स्पोर्ट्स येलाने संघ नायक आपण लवकरात लवकर यायचंय इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल कंपल्सरी असेल नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल पुढील होणारा सामना श्री निनाय स्पोर्ट्स येलाने वर्सेस जुगाय स्पोर्ट्स पनुंद्रे
चला टॉस साठी यायचंय याने आणि पणुंद्रे मानगावचे प्रतिष्ठित व्यक्ति श्री अब्दुल गोलंदाज साहब यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. जावे मैदानाच्या दिशेने तेहतीस धावांच आव्हान आहे कडवे संघाला. लो स्कोरिंग मॅच आहे. चोवीस चेंडू आणि तेहतीस धावा. पणुंद्रे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. लवकरात लवकर आपला निर्णय आमच्या समोर कळवायचा आहे. बॅटिंग दिनेश आणि विश्वास. बॉलिंग ट्रॅकवर आहे सागर. सन्मान दिला चेंडूला. निर्धाव चेंडू येतोय. डॉट चेंडूची सांगता होते. पहिलं षटक मार्गस्थ आहे सागर यांच्या स्वरूपात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव संख्या. वाईड बॉल. एक धाव लागते धाव फलकावर. मोठा फटक्याचा खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र फटका फसलाय. एक धाव पूर्ण करतात बॅटर दिनेश. दोन धावाल धाव फलकावर लागतात. दोन धावा धाव फलकावर लागले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे सागर याच्या स्वरूपात. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. चार धावा. सुंदर फटकेबाजी काय पाहायला मिळते दिनेश विश्वासाच्या बॅट मधून. तेहतीस धावांचं आव्हान असेल कडवे संघासमोर. सहा धावा धाव फलकावर लागले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अवांतर धाव संख्या. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एका धावेने मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती सात या आकड्यावर. फटका चांगला आहे. पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. दिशा बदलले चेंडूने. आउटफील्ड फास्ट आहे इथे. मात्र चेंडूच्या मागे पडतात खेळाडू. गॅदर करते आणि फेकी करतील तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात. तीन धावा पूर्ण करतात. चांगलं रनिंग ना बीट. नो चेंडू आहे. चार धावा मिळतील. तीन प्लस वन. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दहा धावा धाव फलकावर लागलेले आहेत. तेहतीस धावांचं आव्हान असेल. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
तीन धावा सहा धावा मिळतात या चेंडूवर पेनल्टी स्वरूपात तीन आणि धावून काढलेल्या तीन धावा अशा सहा धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. ते मात्र फटका चांगला होता मात्र इलेवेशन नाहीये ताळमेळ नाहीये दोन्ही खेळाडूंमध्ये. परत एकदा तीन धावा पूर्ण करतात सुंदर आणि मिडविन द विकेट पाहायला मिळत आहे. तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावर. फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने इथे मात्र जेल पकडला गेलाय. विश्वासला माघारी परतावं लागेल. विकेट आले पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद. इनॅट नंबर 3 वर आले सर्जराव. फटका चांगला आहे पॉइंटच्या दिशेने केलेला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये गॅदर करतील आणि फेकी करतील. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत टीम कडवे. अठरा चेंडू आणि 15 धावांची गरज असेल विजयासाठी टीम कडवे संघ. चला सामना चालू करायचा आहे वेळ खूप होतोय. पुढील होणारा सामना श्री जुगा स्पोर्ट्स पणुंद्रे वर्सेस श्री निना स्पोर्ट्स यालाने पणुंद्रे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यालाने संघ फलंदाजी करायचे नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅकवर आलाय मारुती. बघूया संघासाठी आपल्या विकेट प्राप्त करून देतात का. 18 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. फटका चांगला आहे चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. इथे मात्र काय घडतंय चेल ड्रॉप झालाय. दोन धावा पूर्ण करतात आणि दोन धावेत मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 या आकड्यावर. क्वालिफाय झालेले पाच संघ अजूनही तुम्ही रिपोर्टिंग केलेलं नाही आतापर्यंत. शेवटी प्रीमियर लीग साठी आलेले संघ तुकाई स्पोर्ट्स चे संघ मालक श्री दीपक खोत साहेब यांचा सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो सुहास चोगले आणि दीपक खोत याचा सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो मान श्री अनिल पाटील साहेब यांना यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात यावा. इथे मात्र विकेट मिळते फलंदाज बाद होतोय. जायचं आहे बॅटर वेळ खूप होतोय अजून खूप विलंबाने आहोत आपण.
सुहास चोगले यांचा सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो गणेश गायकवाड साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते सुहास चोगले यांचा सन्मान करायचा आहे. एकदा पूर्ण करतात एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. अजूनही 12 धावांची गरज असेल विजयासाठी टीम कडवे संघाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू येतील गॅदर करतील आणि फेकी करतील. तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात. दोन धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23 या आकड्यावर. अजूनही 10 धावांची गरज असेल विजयासाठी टीम कडवे संघाला. दुसरा षटक मार्गस्थ आहे मारुती याच्या स्वरूपात. फटका चांगला होता. डीप मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. दोन धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्समध्ये. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 या आकड्यावर. अजूनही 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. बॉलिंग ट्रॅक वर आले. तिसरा षटक घेऊन नितीन. आपल्या शौवडी प्रीमियर लीग चे वंडर सर्व्हिसचे संघ मालक अरुण पोवार साहेब उपस्थित आहेत स्पर्धेच्या वतीनं. टीम ठाणेवाडी यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आपल्या स्पर्धेला 7 नंबरचं बक्षीस त्यांनी दिलंय त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत आणि सहर्ष आभार. चला आरसीसी गवळेवाडी ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव पातवडे मांडलाईवाडी संघाचे संघ नाही लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. खूप वेळ लावताय तुम्ही. एकोणतीस धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 4 धावांच सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू. दोन धावा पूर्ण करतात. दोन धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. अजूनही 2 धावांची गरज असेल विजयासाठी कडवे किंग्स कडवे संघाला. डॉट चेंडू फलंदाजाला बीट करतोय चेंडू. दोन धावांची गरज असेल विजयासाठी. शॉर्ट पिच चेंडू वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. एक अवांतर धावसंख्या. चला स्पीडअप करायचंय. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. दोन धावात गरज आहे विजयासाठी. स्कोर लेवल झालाय. एक धावांची गरज असेल विजयासाठी. चला सामना लवकर संपवायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. ऑन साइडला खेळून काढलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. पिडअप करायचा आहे सामना. फलंदाज क्षेत्ररक्षण दोघांनी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव पूर्ण केले आणि विजय प्राप्त करतात कडवे किंग्स कडवे संघ. हार्दिक अभिनंदन कडवे संघाचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टीम पनुंद्रे. आणि येलाने संघ लवकरात लवकर आपले बॅटर पाठवायचे आहेत. येलाने संघ नोंद करायचे. वेळ खूप होतोय.
कापशी संघाचं विशेष कौतुक या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग दर्शवलात, यायचंय आपल्यालाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे या स्पर्धेद्वारे। निलेश या क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, वेळ खूप कमी आहे। कमिटी मेंबर आहात तुम्ही, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सांगायची गरज नाहीये तुम्हाला। चला येलाने संघ या बॅटर पाठवायचे आहेत,